मराठा समाजात जायते राजकीय फुडारी आसले तरी अजून शिक्षणात आणि आर्थिक क्षेत्रात मराठा समाज फाटी असा आणि त्यांना आरक्षणाची गरज असा. 2 महिन्यांनी सरकार अनुसूचित जाती मार्गदर्शक तत्वाप्रमाण सर्वेक्षण पुराय करतले आणि हो डेटा सुप्रीम कोर्टात सादर करतले. मराठा समाजाक आरक्षण दिवपाक सरकार तयार असा असे महाराष्ट्राचे आमदार दीपक केसरकार प्राईम टीव्हीकडे उलयले. खरोखर मागासलेला आहे, कारण जरी राजकीय अनेक पुढारी हे मराठा समाजाचे झालेले असले तरी सर्वसामान्य माथाडी म्हणून काम करण्यासाठी जे तरुण मुंबईमध्ये येतात ते सुद्धा त्याच्यामधले बरेचसे मराठा समाजाचे असतात आणि त्याच्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये हा समाज मागासलेला आहे आणि त्याला आरक्षण दिलं पाहिजे अशी शासनाची ठाम भूमिका आहे. परंतु टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. आतासुद्धा पुन्हा आरक्षण दिलं आणि ते समजा कोर्टामध्ये रद्द झालं तर पुन्हा एकदा फसवणूक केल्याची भावना हे मराठा समाजाच्या मनात येण्याची शक्यता असते आणि म्हणून ह्या सगळ्या प्रोसिजर गव्हर्नमेंट पूर्ण करत आहे आणि एक टिकणारं आरक्षण हे गव्हर्नमेंट मराठा समाजाला देणार आहे आणि त्याच्याबरोबर ज्यांच्याकडे कुंडींचे दाखले त्यांना लगेच ओबीसीचे दाखले मिळायला सुरुवात होणार आहे आणि ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हे एक आश्वासन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं होतं की आम्ही कमिटी नेमून जुने सगळे पुरावे काढू आणि त्याच्यामध्ये पूर्वी 6 पुरावे ग्राह्य धरले होते त्याच्यामध्ये आणि 10 पुरावे हे या नवीन समितीने सुचवलेले आहेत हे शासनाने ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या तरुणांना कुंडी दाखले मिळण्याचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला. अर्थात ज्यांच्याकडे पुरावे आहेत किंवा ज्यांच्या पूर्वजांची कुंडी अशी नोंद आहे त्याचं संपूर्ण 1.5 कोटी कागदपत्रांची पूर्तता करून त्याच्यामध्ये जरी 14,000 फॅमिलीज असल्या तरी त्या 60 वर्षापूर्वीच्या किंवा 70 वर्षापूर्वीच्या त्या फॅमिलीज आहेत. आज त्यांची जी कुटुंब विस्तारलेली आहे ती गृहित धरतात किमान 1 लाखाच्या वर ही संख्या जाईल आणि 1 लाखाच्यावर कुटुंबांची संख्या जाईल आणि त्याच्यामुळे बेनिफिशियरची संख्या त्याच्यापेक्षा जास्त जाईल हे लक्षात घेता पहिला जो एक दिलासा मिळायचा असतो तो लगेच 1 महिन्याभरामध्ये मिळू शकेल आणि 2 महिन्यामध्ये हे सगळं सर्वे पूर्ण करून आमचं ज्यावेळेला अर्थात हे सर्वे पूर्ण झाल्यानंतर शासनाची जबाबदारी पूर्ण होईल आणि क्युरेटिव्ह इन्स्टिट्यूशन ऐकल्यानंतर हे पुरावे आपल्याला सादर करण्याची संधी मिळेल. या संदर्भात आम्ही एजींचं सुद्धा मत घेतलेलं आहे आणि सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट डिसिजन आम्हाला हे सर्वेक्षण करायचे अधिकार आहेत शासनाला आणि त्याच्यामुळे तसे ते शासन सर्वेक्षण करेल. जे आवश्यक पुरावे होते पाहिजे होते ते सगळे पुरावे गोळा करेल आणि सुप्रीम कोर्टासमोर क्युरेटिव्ह पिटिशन सादर करेल. प्राइमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे पणजी.